नाशिक शहर पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री व सेवन करणाऱ्या एका इसमाला ताब्यात घेतले. अंमलदार अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमाविषयी मिलिंद सिंग परदेशी यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार निखिल पगारे हा MD विक्री करतो व तो त्याचा साथीदार घोडेराव हे MD हा अंमली पदार्थ विक्री करण्याकरिता हॉटेल स्वरांजलीच्या पाठीमागे दामोदरनगर पाथर्डी नाशिक या ठिकाणी येणार आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून MD विक्री करणारे इसम निखिल पगारे वर्षे 29 राहणार पाथर्डी फाटा, तसेच घोडेराव वर्षे 22 राहणार उत्तम नगर अशांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील 1,00,000 रुपये किमतीची 20 ग्रॅम MD ही जप्त करण्यात आली असून गुन्हा दाखल करून पुढील तपास अंमली विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड हे करत आहेत. निखिल बाळू पगारे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून टिप्पर गँगचा सदस्य आहे असं त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रतिनिधी सुनील बेलदार, प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज, नाशिक. नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांनी नाशिक शहर हे अंमली पदार्थ सेवनमुक्त करण्याचे धोरण अवलंबिलेले आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी अंमली पदार्थ विक्री करणारे सेवन करणारे इसमांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आमच्या गुन्हे शाखेचे सगळे अंमलदार त्याबाबतच्या विक्री करणाऱ्या इसमांच्या विरुद्ध बातमी काढत होते. त्यात आमच्या गुन्हे शाखेचे युनिट 1 चे अंमलदार परदेशी मिलिंद परदेशी यांना दिनांक 17 रोजी बातमी मिळाली की टिप्पर गँगमध्ये पूर्वी कार्यरत असलेला सराईत गुन्हेगार निखिल बाळू पगारे हा त्याचा साथीदार कुणाल घोडेराव याच्यासह अंमली पदार्थ MD हा विक्री करत आहे आणि तो विक्री करण्याकरता दामोदरनगर पाथर्डी शिवार या ठिकाणी येणार आहे. त्या अनुषंगाने मग आम्ही तात्काळ दिसर कारवाई करून तर सापळा रचून निखिल बाळू पगारे आणि कुणाल घोडेराव या दोघाही इसमांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यामध्ये आम्हाला 20 ग्रॅम अंमली पदार्थ मिळून आला. तो सरासरी अंदाजे 1,00,000 रुपये किमतीचा आहे. त्यावर आम्ही या दोन्ही इसमांवर INDPS कायद्याअंतर्गत इंद्रनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदरचा हा MD पदार्थ या गुन्हेगारांनी कुठून आणलेला आहे, काय यांनी याचे आणि कोणाकोणाला विक्री केली आहे याचा पाळ्यामुळे खणण्याकरता सदरचा गुन्हा हा आमच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडे तपासाकरता दिलेला आहे. सदर या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही गुन्हे शाखा युनिट 1 आणि अंमली पदार्थ पथक संयुक्त तपास करून नाही हा ह्या इसमांकडे हा MD पदार्थ कुठून आला याचा शेवटच्या मुळापर्यंत जाणार आहोत. हा जो निखिल बाळू पगारे जो आहे याच्यावर यापूर्वी आम्ही ह्याचा हा यांनी एक देशी पिस्तूल त्यांनी एक आणले होते आणि ते देशी पिस्तूल आम्ही त्याचा साथीदार मोहम्मद सय्यद याच्याकडे मिळाले होते. तर त्यातही हा पाहिजे आरोपी आहे. आम्ही यालाही त्याच्यामध्ये अटक करणार आहोत. मी याद्वारे हे नाशिक करणे सांगू इच्छितो की नाशिक शहरामध्ये हे छोटे मोठे विक्री करणारे कोणीही जरी अंमली पदार्थ विक्री करणारे सेवन करणारे कोणी असेल तर त्यांच्यावर यापुढे कडक कारवाई केली जाणार आहे. नाशिक हे पूर्णपणे MD मुक्त करण्याचे आम्ही धोरण अवलंबिलेले आहे. तरी यामध्ये इथून पुढे नाशिकमधील नाशिककरांना सांगू इच्छितो की कोणी जरी आपल्याला कुठेही MD पदार्थ किंवा अंमली पदार्थ विक्री करणारा जर कोणी काही माहिती मिळाली तर तात्काळ आम्हाला ती माहिती द्यावी. आम्ही त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करू.